माझे परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। पुणे पिंपरी चिंचवड मधील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या दि सेवा विकास बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने अखेर प्रशासकाची नियुक्ती केली आहे। बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामकाजात अनेक त्रुटी व अनियमितता दिसून आल्याने आरबीआयचे महाप्रबंधक संजय कुमार यांनी 4 जून रोजी प्रशासक नेमण्याचा आदेश काढला असून गैरव्यवहारात सहभागी असलेल्याच्या आरोपावरून माजी अध्यक्षांसह संचालकांवर फौजदारी कारवाई झाली आहे। या पाठोपाठ बँकेवर प्रशासक नेमण्यात आल्याने पुणे व पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे। या बँकेचे 8000 जास्त सभासद आहे। बँकेत होणाऱ्या अनियमित व्यवहारांबाबत माजी अध्यक्ष धनराज नटराज आसवानी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये तीव्र आक्षेप घेत संचालक मंडळाने कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला होता। त्यावेळी तत्कालीन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे सतीश सोनी यांनी लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले होते। या लेखी परीक्षणात रिझर्व्ह बँक आणि सहकार आयुक्तांनी अनेक व्यवहार अनियमित असल्याचा ठपका ठेवला होता। बँकेच्या संचालक मंडळाने विनातारण महत्तम कर्ज देताना मर्यादेचे उल्लंघन केले असल्याचेही म्हटले होते। रिझर्व्ह बँक व सहकार खात्याने नोंदवलेल्या आक्षेपांबाबत काही कर्ज खात्यांची तपासणी करण्याचेही आदेश सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी दिले होते। बँकिंग सुधारणा अधिनियम 2020 से कलम 36 AA नुसार प्रशासक नेमल्याची कारवाई करण्यात आली आहे। यापुढे नवनियुक्त प्रशासक गणेश एस अगरवाल हे बँकेचे प्रशासकीय कामकाज पाहतील। प्रशासक नेमणुकीमुळे संचालक मंडळाचे सर्व अधिकार संपुष्टात आले आहेत। थकित कर्जदारांसाठी सध्याचा काळ कठीण असून प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली कर्जवसुलीची मोहीम प्रभावीपणे राबवली जाईल। बँकेत होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाला सुद्धा पायबंद बसणार आहे। अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।